पुणे रोड रनर्स आणि केंद्रीय माहिती प्रशासन विभागाच्या संयुक्त विद्यमाने पुणे हाफ मॅरेथॉनचे रविवारी पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. या मॅरेथॉनला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. यातून जमा होणारे पैसे केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्यात येणार आहेत. सकाळी 5 वाजता महावीर जैन विद्यालयापासून या मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारे धावपटू रामसिंग यादव आणि विनोद शहा यांनी या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवलाय. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर आणि 6 किलोमीटर या 3 प्रकारात ही मॅरेथॉन पार पडली आहे. पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, वाहतूक पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोस्ट मास्टर जनरल के सिंघवी, सोहेल काझी आणि केंद्रीय स्तरावरील वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. मॅरेथॉन दरम्यान स्वच्छ भारत ही मोहिमेविषयी जनजागृती करण्यात आली आहे. तर राज्य सरकारच्या वतीने मतदार नोंदणीचे केंद्र देखील यावेळी सुरू करण्यात आलेत. अखेर महिला आणि पुरुष खुल्या गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेश आणि स्वच्छ भारत कार्ड देऊन गौरवण्यात आलंय. गुड मॉर्निंग पुणे. दिस इज माझा पहिला एक्सपिरियन्स होता की मीन्स कधी मी पळलो नव्हतो, फर्स्ट टाइम पळलो होतो. मीन्स एक्झॅक्टली मला माहीत नव्हतं, आयडिया नव्हता आहे मॅरेथॉनचं, बट ते मेसेज आला आणि मी त्या लिंकवर विजिट केलं आणि जो फॉर्मॅलिटीज होतं ते फिल केलं आणि मी जस्ट कॅज्युअली मी फॉर्म भरून टाकला आणि तो आणि आलो मॅरेथॉन. मीन्स एवढं कधी पळलो नव्हतो, फर्स्ट टाइम एवढं 6 किलोमीटर्स पळलो होतो. खूप आता फुल रिफ्रेश वाटतं आहे. एक प्रकारचं स्वातंत्र्य असतं ॲक्च्युली, तेव्हा आपण कुठलाही विचार नाही करत आणि इट्स फॉर अ फन, पॅशन आहे. तर बूट असावेत नाचा नसावेत काही फरक नाही पडत. इट वॉज रिली ग्रेट. आय रन विथ पुणे रोड रनर, सो वी आर दे पुट अ लॉट ऑफ एफर्ट इन टू ऑर्गनायझिंग अँड आय हॅव सीन इट फ्रॉम मंथ्स बॅक, अ वर्क इन प्रोग्रेस, सो इट्स बीन रिली गुड.